पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील भाजप सत्ताधारी नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर सर्वसामान्य नागरिकांवर लादलेल्या अन्यायकारक मालमत्ता कराविरोधात नवी मुंबई 95 गाव नैना व इतर प्रकल्पग्रस्त समिती व संलग्न सामाजिक संस्था ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आज तिसऱ्या दिवशी प्रभाग क्रमांक 1 मधील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व सामान्य नागरिकांनी धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मालमत्ता कराविरोधात विरोध दर्शवला. महानगरपालिका प्रशासनाचं करायचं काय? पनवेल महानगरपालिका प्रशासनाचं करायचं काय? नमस्कार, धन्यवाद. म्हणजे सगळे जागे होत आपण. मुळात आज 95 गाव संघर्ष समितीचे सर्व आदरणीय ॲडव्होकेट सुरेशजी ठाकूर साहेब, मागच्या आपल्या बंधूंना विनंती करतो की आपण जर मालमत्ता कराच्या विरोधात महानगरपालिकेच्या प्रशासन असेल किंवा सत्ताधारी असतील यांच्या विरोधात जर आपण या मोर्चात सामील व्हायला आलो असाल तर आपणास विनंती आहे की आपण सगळ्यांनी या इकडे समोर यावं. म्हणजे तुम्ही जे मागे उभे राहिलात ते समोर उभे राहिलात तरी चालणार आहे, परंतु आपणास विनंती आहे, नम्रतेची विनंती आहे. आमचे आदरणीय ठाकूर साहेब असतील, महाविकास आघाडी असेल, या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या ग्रामस्थांना विनंती करतो की आपण ज्या कामासाठी इथे आलेलो आहोत असं विखुरलेलं जर आपण राहिलो तर विखुरण्याचाच फायदा सत्ताधारी आणि पालिका प्रशासन वेळोवेळी घेत आहेत आणि याच्या पुढेही घेतील जर आपण अशाच प्रकारे वागलो तर. आज ज्या कारणास्तव आपण इथे जमलो, 16 तारखेला आपलं आंदोलन चालू झालं, खरं तर 14 तारखेला आपण आंदोलनाची हाक दिली होती ठिय्या आंदोलनाची. काही कारणास्तव ते 16 तारखेला आपण घेतलं आणि 16 तारखेला खऱ्या अर्थाने आंदोलनाला सुरुवात झाली. आज या आंदोलनाला तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी उपस्थित असलेले ॲडव्होकेट आदरणीय सुरेशदादा ठाकूर, त्याचप्रमाणे आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सुदामजी पाटील, शिवसेनेचे आदरणीय रामदासदादा उपस्थित